लहानपणापासून टोमॅटोच्या शेतात खेळणाऱ्या अनिल एकडेंनी गेल्या 35 ते 40 वर्षात टोमॅटो शेतीचा शास्त्रशुद्ध अभ्यास केलाय. जेमतेम 10वीपर्यंत शिकलेले एकंडे मुक्त विद्यापीठातल्या पुस्तकांच्या वनस्पतीशास्त्राचा अभ्यास त्यांनी केला. माती परीक्षण केल्याशिवाय खतं न देणाऱ्या एकंडेंना संकरित टोमॅटोपासून सलग 10 ते 11 महिन्यांपर्यंत टोमॅटोचं उत्पादन घेण्यात यश मिळालंय. जूनच्या पहिल्या आठवड्यात 2 एकरांवर लागवड केलेल्या टोमॅटोपासून त्यांना आतापर्यंत अंदाजे 17 टन उत्पादन मिळाले. तर यापासून खर्च वगळता त्यांना 2.5 लाखांचा नफा मिळालाय. तर येत्या 5 महिन्यात आणखी किमान 1.5 ते 2 लाखांचा नफा मिळेल अशी अपेक्षा आहे. अतिशय कमी रासायनिक खतं आणि कीडनाशकांचा वापर करून टोमॅटोचं वर्षभर उत्पादन घेण्यात त्यांना सातत्यानं यश आलंय. त्यांच्या टोमॅटो शेतीची पाहणी करण्यासाठी आज आपण नगर जिल्ह्यात जाणार आहोत. आमच्या घरी आहे ना, दररोज 10-20 माणूस शेती पाहण्यासाठी येते आणि ते लोक शेती पाहायला येत असल्यामुळं आमच्या घर म्हणजेच काय आम्हाला मंदिरच वाटत. आणि आमचा दररोजचा दिवस आमच्या महिलांचा किंवा आमच्या माणसांचा इतका आनंदात जातो ना की त्याला काही मापच नाही. अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेला असलेल्या अकोल्या तालुक्यातल्या टाकाहारी गावच्या अनिल एखंडेंचं कुटुंब शेतकऱ्यांच्या दैनंदिन भेटीनं आनंदी आहे. गेल्या 2 पिढ्यांपासून टोमॅटोची शेती करणाऱ्या एखंडे कुटुंबाला गेल्या काही वर्षांपासून टोमॅटोचं 10 ते 11 महिन्यांपर्यंत उत्पादन घेण्यात यश आलंय. त्यामुळेच टोमॅटो उत्पादक त्यांच्या शेताची पाहणी करण्यासाठी सातत्यानं त्यांच्याकडे येत आहेत. आम्ही तसं 3 भावांचं कुटुंब आहे आमच्या आलं. तर आमचं साधारण क्षेत्र 15 एकर आहे. पण आम्ही डाळिंब टमाटा कोबी सगळे माल करतो आणि आता टमॅटो आमच्याला 1.5 एकर आहे. आता आम्ही हा जूनला लावला. पण हा जरी टमॅटो तसे आमच्याकडं डाळिंब आहे, डाळिंबाची 3000 झाडे, बाकीचे गव्हाचे कांद्याची पिकं आहे आणि टमॅटोचे आमचे वडिलोपार्जित लागवड करते आमच्या म्हणजे आमच्या गावात परंपरापासूनही. पण आम्ही जूनला जर टमॅटो लावला तर परत आमचं पाणी संपतो. आमचं साधारण एप्रिल मेमध्ये पाणी कमी पडते, मग एप्रिलपर्यंत आमचा टमाटो चालूच राहतो. एखंडे बंधूंकडं 15 एकर शेती आहे. यामध्ये फळं आणि भाजीपाल्याची पिकं ते घेतात. तर टोमॅटो हे त्यांचं एक हुकमी पीक आहे. लहानपणापासून अनिल यांना टोमॅटो पिकाचा अभ्यास करण्याचा छंद जडला. 10वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर आज ते टोमॅटोची शास्त्रशुद्ध शेती करतायत. आणि जमीन तंदुरुस्त केल्यानंतर मग आम्ही जूनमध्ये टोमॅटोची लागवड केली. का टोमॅटोची लागवड केल्यानंतर पहिले 15 दिवस त्याला आम्ही कुठलं तणनाशक मारते नाही. मग त्याच्यानंतर मग परत टोमॅटो स्वतः नाशक चालतं. तुमचं टर्गा सुपर आणि शेनकॉर जर एकत्र मारलं तर टोमॅटोमध्ये तणविरहित टोमॅटो तुमचा राहतो. आणि टोमॅटोच्या लागवडीच्या काळामध्ये तुम्ही जेवढं पाणी कमी देशाल त्या मातीमध्ये जेवढं ऑक्सिजनचं प्रमाण जास्त ठेवशाल तेवढी झाडाची वाढ सुदृढ आणि चांगली राहणार आहे. आणि जर तुमच्या सभागृहात पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर काही झाडापाशी जर ड्रिपर्यंत जर जास्त पाणी टाकलं तर त्या पाण्याच्यापाशी त्या झाडाची खोराची जी साल आहे ती खराब होऊन तिथलं झाड मरू शकतं. तेव्हा लागवड मिली नाही पाहिजे. याच्यासाठी वनस्पतीला त्या काळामध्ये कसा 70% त्यात ऑक्सिजन राहील आणि 30% कसं त्या झाडाला पाणी मिळेल याची व्यवस्था घेतली पाहिजे. कोणत्याही पिकाच्या लागवडीपूर्वी ते माती परीक्षण करून घेतात जेणेकरून खतांचा अतिवापर टाळता येईल. तर ठिबकचा वापर करून पाण्याचा अतिवापर टाळतात. सध्या त्यांच्याकडे जूनच्या पहिल्या आठवड्यात 2 एकरांवर लागवड केलेला टोमॅटोचा प्लॉट आहे. याची उंची जवळपास 5 ते 6 फुटांपेक्षा जास्त आहे. तर उत्पादनही भरघोस आहे. आमचा साधारण आता टोमॅटो 1.5 एकर टोमॅटो आहे. आम्ही हा 1.5 एकर टोमॅटो खाली पिली 15,000 रुपयामध्ये. आतापर्यंत 4,000 झाडी तोडली पण 4,000 झाडी आम्हाला फक्त 15,000 रुपये खर्च आला. आणि बाकीचा जो बुरशीनाशकाचा जो खर्च आहे तर ते बुरशीनाशकाचं प्रमाण जे आहे जर तुमचं पेज जर खाली आला का पेज वर गेला त्याचा जो बॅलन्स आहे तो सांभाळायचं काम करायचं. जर पेज खाली गेला असेल तर तांबं वाढलं, तुमचा पेज जर वर गेला असेल तर तुमचा मॉलिबॉन वाढला. मग ह्या वनस्पतींचा जो गुणसूत्राचा जे प्रमाण आहे हे त्या शेतकऱ्याला समजलं पाहिजे. आता लोकांच्या शेतीपेक्षा आमची शेती वेगळी आहे. आम्ही झाडाकं पाहून मूलद्रव्य देतो, लोक मोगा मूलद्रव्य देत्या. शेजारच्यांना 10 गोण्या खता टाकल्या म्हणून मला 12 गोण्या टाकायचे. आम्ही त्या झाडाकं पाहून मूलद्रव्य देतो, समोरच्या शेतकऱ्याकडे पाहून देती नाही. नगर जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून भरपूर पाण्यावरच शेती करायची सवय शेतकऱ्यांना लागली आहे. परिणामी जमिनी क्षारपड व्हायला सुरुवात झाली आहे. ही गोष्ट एखंडेंनी वेळीच लक्षात घेऊन रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा अतिवापर बंद केलाय.
मातीबरोबर ते पिकांचाही अभ्यास करून गरजेनुसार फवारे आणि खत देतात. परिणामी आज एकरी जेमतेम 20,000 रुपये खर्चात त्यांची बाग उभी आहे. आणि आमच्या तर 24 तासात आमचं म्हणणं आहे का 2 तास लाईट आम्हाला द्या फक्त. 2 तासामध्ये आमच्या 15 एकर शेतीला पाणी देण्याची कुठेही अडचण येत नाही. आणि जेवढं शेतीला पाणी कमी असेल तेवढं तुमचं मूलद्रव्यांचं जे प्रमाण आहे, जमिनीचं जे फूल आहे, जे खनिजांचा जो साठा आहे तो 6 इंचाच्या खाली जाणार नाही. आणि जर तुमच्या दाराच्या शेतात जर पाणी साचलं तर तुमचा जो खनिजांचा साठा आहे तो 6 इंचाच्या खाली जाईल. आणि जर 6 इंचाच्या जर खाली गेला तर तुमचा तो त्या तुमच्या पिकाचा नाही आणि तुमच्या त्या शेतीचा नाही आणि त्या शेतकऱ्याचा बी नाही. तर तो लोणी प्रवारा ह्या परिसरामध्ये लोकांपेक्षा प्रवारीपेक्षा आज डोंगरमाथेवर जे लोक शेती करतात त्यांची जमीन 4 महिने तापती आणि जमीन 4 महिने तापल्यानंतर ती 8 महिने तिचं फूल टिकून राहतं. आणि तिचं 8 महिने फूल टिकल्यानंतर त्या शेतकऱ्याची ती शेती पुढल्या पिढीला जिवंत देणार आहे तो आणि तो जिवंत राहिला. प्रत्येक शेतकऱ्यानं माती परीक्षण करूनच जमिनीला खतपाणी द्यावं असा एखंडेंचा आग्रह असतो. तसं झाल्यास शेतकऱ्यांच्या सध्याच्या वाढलेल्या व्यवस्थापन खर्चात मोठी कपात होईल असा विश्वास त्यांना वाटतोय. आमचे टमाटो जे लवकर संपते नाही, लोकांचे टमाटो जे संपतात 3 खुड्यामध्ये, चौथ्या खुड्याला, पाचव्या खुड्याला त्याचा एंड होतो, तर आज माती पृथक्करणाची एवढी गरज आहे देशाला की त्याला काही माप नाही. आम्ही वर्षातून एकदा माती पृथक्करणाचा कटाळा करते नाही आणि माती पृथक्करण केल्यानंतर आपल्या झाडाला काय कमी पडलं आहे, काय कमी नाही पडलं याची साधारण त्या शेतकऱ्याला माहिती होती. बाहेरचे लोक फक्त NPKच देतात. NPKच्या पुढलं जे काही घटक आहे ते घटक बाहेरचे शेतकरी देऊ शकत नाही आणि तण न दिल्यामुळे ती जी माती आहे त्या मातीचा त्यांनी एवढा सामो ढसळून टाकला का तो सामो जागेवर आणणं आता तरी शेतकऱ्याला शक्य नाही. त्याच्यामुळं खर्च जादा आणि उत्पन्न कमी. आणि आमचं माती पृथक्करणाचा बॅलन्स ठेवल्यामुळं आमच्यावाला खर्च 25% आणि उत्पन्न 80%. आज अनिल एखंडेंच्या शेतातले टोमॅटोचे वेल जवळपास 5 ते 6 फुटांपेक्षा जास्त उंच आहेत. शिवाय या वेलांपासून त्यांना वर्षातले किमान 10 ते 11 महिने सतत उत्पादन मिळणार आहे. ही किमया केवळ योग्य प्रमाणात खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर केल्यानं साधता आली आहे. शिवाय कमीत कमी पाणी आणि वापसा राखण्यानं पीक निरोगी राहत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. हा जो माल आहे हा म्हणजे संपू शकत नाही इतका माल आहे. आणि किती उंचीचा आहे, जवळजवळ माझ्या डोक्याच्या उंचीला आहे. लोकांचा जमिनीपासून 2 फुटापर्यंतच माल राहतो, हा जमिनीपासून उंचीचा जवळजवळ 6 फुटावा माल गेला. असं माल संपतच नाही. एखंडे टोमॅटो लागवडीनंतर 50व्या दिवशी टोमॅटोचं उत्पादन घेतात. आत्तापर्यंत त्यांनी 2 एकर क्षेत्रातून जवळपास 17 टन टोमॅटोची विक्री केली आहे. त्यांना प्रति किलो 1.5 ते 2 रुपयांपासून 25 रुपये किलोपर्यंत बाजारभाव मिळालाय. तर यासाठी आजवर 40,000 रुपये खर्च आलाय तर 2.5 लाख रुपयांचा नफा हाती आलाय. येणाऱ्या 5 महिन्यात त्यांना आणखी 1.5 ते 2 लाखांचा निव्वळ नफा मिळण्याची शक्यता आहे. दर 3र्या दिवशी 4र्या दिवशी तोडणी करतो. 4र्या दिवशी तोडणी केल्यामुळे 4र्या दिवशी जर तोडणी केली तर झाडाला माल लाल होत नाही आणि झाडाला जर लाल माल झाला नाही तर टमाटे वर्षभर चालतात. जितके आपण टमाटा जर लाल झाला तर टमाटे वर्षभर चालत नाही. दुसरी गोष्ट अशी की जर माल हिरवा असन तर हिरवा माल थोडासा कवडी माल असन, कवडी मालाला बाजारामध्ये उठाव पण जास्त असतो आणि कवडी माल जर असेल तर माल नरम पडत नाही. नरम जर पडला नाही तर त्याला बाजारात उठाव असतोच. आणि दुसरी गोष्ट अशी की 12 महिने आम्हाला जून जुलैमध्ये 400-500 रुपये रेंज सापडली होती. तीच ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये 50-60 रुपये जाळी आली होती. त्याच्यानंतर आत्ता परत नोव्हेंबरमध्ये परत तांबड्याचे बाजार 150-200 रुपये झालेले आहे. आता 200 रुपये रेंज आमची चालू आहे. मार्केटमध्ये दररोज आम्ही 100, 125, 150, 200 या रेंजमध्ये दररोज आमची माल बाजारात जात असतो. आज परिसरातले शेतकरी एखंडेंकडून टोमॅटो पिकाचं मार्गदर्शन घ्यायला येत आहेत. घरातले 5 जण शेताच्या आणि येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाहुणचारात दिवसभर मग्न असतात. आम्ही टोमॅटोची उंची 13 फुटापर्यंत केली
आणि टमाटो तुमची 13 फुटापर्यंत गेली, ती बघण्यासाठी सुद्धा इतर गावचे सगळे इतके लोक येत राहिले बघण्यासाठी. त्याच्यामुळं तालुका कृषी अधिकारी आले, जिल्हा कृषी अधिकारी बी सुद्धा आले. मग त्यांनी आमच्या शेतीला भेट दिल्यानंतर त्यांनी आम्हाला जिल्हा कृषीभूषण पुरस्कार दिला आहे, पुन्हा महाराष्ट्र राज्याचा कृषीरत्न पुरस्कार दिलेला आहे. आणि ह्या बातम्या बाहेर गेल्यानंतर संगमनेर, अकोला, सिन्नर, जुन्नर, खाली लोणी दररोजचे साधारण आमच्या मतानं 10-20-25 माणूस दररोज शेती बघण्यासाठी दररोज माणसं येतात शेती पाहण्यासाठी. आणि आमची एक बाई त्याच कामासाठी, त्यांना चहा द्या, पाणी द्या, शेतातून फिरून दाखवा या शेताचं हे पीक कसं काय, ते पीक कसं काय, ते पीक कसं काय. पीक आमचं भरघोस आल्यामुळं लोक बघायला येतात आणि महिला पण बघायला येतात आणि त्यांना पण आम्ही चांगली माहिती देतो. आणि अनेक महिला आल्या तर त्यांना माहिती देण्यातही आम्हाला आनंद आहे. आणि साम टीव्हीने आमची नोंद घेतली आणि त्या साम टीव्हीद्वारे आम्ही अनेक महिलांपर्यंत पोहोचणार आहे, माहिती होणार आहे, त्याचा पण आनंद आहे. दैनिक ॲग्रोवनमुळं आज शेती करताना अतिशय मदत होत असल्याची अनिल यांची भावना आहे. ताजा माझ्या मताना हा जो ॲग्रोवन पेपर आहे, हा ॲग्रोवन पेपर शेतकऱ्यांची देवता आहे. आज तुमच्या मातीमध्ये काय कमी पडलं, तुमच्या नगरमध्ये काय कमी पडलं आहे, तुमच्या कोकणात काय कमी पडलं, तुमच्या नाशिकला काय कमी पडलं आहे, आणि आजची परिस्थिती काय आहे, ही वारंवार माहिती देण्याचं काम जे आज ॲग्रोवननं केलं, ते ॲग्रोवनला आज देशात तोड नाही. आणि आज मी जो शेतीत पहिला क्रमांक आणला, माझ्या मतानं माझा खरा डॉक्टर आणि माझं खरं दैवत हे ॲग्रोवन पेपर आहे. आज शेतकरी रासायनिक खतांचा आणि पाण्याचा अतिवापर करून शेती तसंच पाण्याची बर्बादी करतायत. त्याचवेळी जेमतेम 10वी शिकलेले अनिल एखंडे मात्र पीक पद्धती, पाणी व्यवस्थापन याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून टोमॅटोचं सलग 11 महिन्यांपर्यंत यशस्वी उत्पादन घेत आहेत. त्यांचा आदर्श भाजीपाला उत्पादकांनी नक्कीच घ्यायला हवा. गंगाधर गीते, साम टीव्ही, टाकाहारी, अहमदनगर.